विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंगळ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज चंदगड विधानसभेचं जे वारं चालू आहे आणि चंदगड विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आम्ही पूर्ण विधानसभा फिरत आहोत न्यूज लाईव्ह या माध्यमातून। आज आम्हाला काही माजी सैनिक दिसलेले आहेत, नेमकं ते कोणाचा प्रचार आणि कोण त्यांच्या मनातील आमदार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। साहेब, आपण कोणासाठी प्रचार करत आहात? आम्ही अपक्ष म्हणून जे आमच्या तिन्ही तालुक्यातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे गोरगरिबांच्या आणि सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी जे लढणारे आमचे एकमेव असे उमेदवार आहेत, त्यांचं नाव आहे शिवाजीराव भाऊ पाटील, त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करायला लागलोय। म्हणजे तुम्ही शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी गावोगावी जाऊन त्यांचं लोकांना महत्व वगैरे पटवून द्यायला आलाय काय? हो हो। नेमकं काय शिवाजीराव पाटील साहेबांच्या बद्दल तुम्ही लोकांच्या मध्ये सांगत आहात? त्यांच्या विशेष सांगायचं म्हणजे आजपर्यंत आमच्या तिन्ही तालुक्यातून या मतदारसंघातून 50-60 वर्ष झाली आमच्या देशासाठी सैनिक लढतायत, वीरगती प्राप्त करतात आणि त्यांचं पोट भरण्यासाठी आमच्या तालुक्यातून जे शेतकरी आहेत ते राबतात। त्यांच्यासाठी कुठल्याही नेत्यानं एकत्रित किंवा एका मंचावर त्यांना कधी आणलं नाही आणि गेल्या महिन्याच्या 13 तारखेला शिवाजीभाऊ पाटलांनी हा मोठा शेतकरी आणि जय जवान ह्या सगळ्यांच्या महिलांचा एक भयानक मोठा जो मेळावा त्यांनी तिथं बोलवला आणि त्याच्यात जे माजी सैनिक, जे वीर माता, वीर पत्नी यांनी देशासाठी बलिदान केलं अशा जवानांचा तिथं सत्कार झाला, आया बहिणींचा सत्कार झाला आणि हे एका सैनिकासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवून, ध्यानात ठेवून त्यांच्यासाठी प्रचार करतोय। कारण आम्हाला भावी जो आमदार होणार पाहिजे आहे त्याच्यातले सर्व गुण त्या शिवाजीराव भाऊ पाटलांच्यात आहेत आणि त्यांनी शून्यातून उभं केलेलं त्यांचं जे विश्व आहे, जग आहे, त्यांनी गोरगरिबांच्यासाठी गेल्या 5 वर्षात त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्याकडे कुठलीही सत्ता पद नसताना। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे, परत त्यांनी मागच्याच काही महिन्यापूर्वी त्यांनी एक नोकरीसाठी म्हणून चंदगडमध्ये जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात जवळपास 1000 ते 1200 मुलांना छोटी मोठी नोकरी असे ना पण ती नोकरी त्यांनी दिली, हा हे फार मोठं म्हणजे उपकार त्यांचे आहेत आणि एक व्हिजन ते घेऊन चाललेत की या तालुक्याचं काहीतरी भलं करावं, त्या तालुक्याला एक पर्यटन स्थळ करावं ही फार मोठी गोष्ट त्यांच्या मनात आहे। सैनिकांच्यासाठी या तालुक्यात कुठलं व्यासपीठ नाही आहे किंवा सैनिकांच्या मुलासाठी एक सभागृह नाही आहे किंवा स्मारक नाही आहे, ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान केलं त्यांचं स्मारक नाही आहे किंवा सैनिक आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी एखादं हॉस्टेल नाही आहे ज्या ठिकाणी ते राहून कमी खर्चात NDA म्हणा किंवा UPSC MPSC अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षेतून त्यांना यश मिळावं, त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करावा असं कुठलंही स्थान आमच्या तालुक्यात अजून पण नाही आणि म्हणजे एकंदरीत माजी सैनिकांचे जे प्रश्न आहेत, जे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती लढतात आणि ते लढून झाल्यानंतर ज्या वेळेला ते निवृत्त येऊन आपल्या घरी येतात, आपल्या परिवारामध्ये असतात, अशा असताना देखील त्यांचे काही प्रश्न असतात, ते प्रश्न कुठलाही नेता उचलून धरत नाहीत। हा प्रश्न शिवाजीराव पाटील यांनी उचलून धरलेला आहे काय? हा, त्यांनी गेली 50-60 वर्षामध्ये कुठल्याही या चंदगडाजरा गडहिंग्लज तालुक्याच्या पुढाऱ्याने हा प्रश्न माजी सैनिक या मतलब जय जवान जय किसानसाठी केलेला नाही, ते ह्या शिवाजीराव पाटील भाऊसाहेबांनी हा केलेला आहे आणि जय जवान जय किसान मेळावा भरून सर्वांना तिन्ही तालुक्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील सैनिकांना, शेतकऱ्यांना गोळा करून त्यांचे व्यासपीठ एक आम्हाला त्यांनी करून देतो असं सांगितलेलं आहे आणि त्यांचं भावी आमचं पुढे त्यांच्या असा दृष्टिकोन आहे की आमच्या तालुक्यामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये एक सैनिक स्कूल, साधे सैनिक स्कूल नाही आहे किंवा आमच्यासाठी एक सैनिकासाठी व्यासपीठ नाही आहे, आम्हाला कुणाचा पाठिंबा नाही आहे हे त्यांनी आम्हाला जाहीरपणे देतो म्हटल्याने आम्हाला आमच्यासाठी त्यांनी करतील। दुसरं आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये की हा घराणेशाही कुठेतरी आम्हाला मोडून काढायचे, ह्या ह्यासाठी हा शेतकरी, सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्मलेला शिवाजी पाटील भाऊ यांना आम्हाला कुठेतरी वरती विधानसभेमध्ये नेऊन पोचवायचं आहे आणि घराणेशाही कुठेतरी आम्हाला मोडून काढायची, त्यासाठी आम्ही माजी सैनिक व शेतकरी सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे।
म्हणजे तुमचा घराणेशाहीला विरोध आहे, तुम्ही काय सांगाल? आमचा पूर्णपणे घराणेशाहीला विरोध आहे, माझं म्हणणं एकच आहे, सर्वसामान्य कुटुंबातला हा शेतकऱ्यांचा मुलगा शिवाजी सट्टुप्पा पाटील हे आमचे भाऊ यांनी गोरगरिबासाठी झटणारे आहेत, गोरगरिबासाठी त्यांनी बरेचसे मेळावे केलेत, गरीब गोरगरिबांना हॉस्पिटलची सुविधा दिलीत, आणि आम्हाला इतके वर्षातून माजी सैनिकांना कुठला आमदार रस्त्यातसुद्धा कधी भेटला नाही, घरी बोलून जेवण चहा द्यायचं तरी वेगळंच, आणि शिवाजीभाऊ पाटलांनी आमच्यासाठी तिन्ही तालुक्याचे माजी सैनिक जे आमच्या युद्धामध्ये शहीद झालेले आहेत त्यांच्या पत्नी त्यांच्या माता त्याला बोलून एका व्यासपीठावरती त्यांनी सत्कार केला, परत त्याच्यानंतर जे 71 लढाई 65 लढाई जे लढलेले आमचे काही सिनियर माजी सैनिक आहेत त्यांचा त्यांनी सत्कार केला, याच्यावरून आम्हाला पूर्णपणे असं वाटतं की शिवाजीभाऊ हे सैनिकासाठी आणि शेतकऱ्यासाठी लढणारे आहेत, परत त्यांचं पुढचं विजन आहे की घराणेशाही संपवायची, ज्यांनी घराणेशाही केली ज्याला तालुक्याला पूर्ण विकून खालं त्याच्याच पाठीमागं लोक लागतात, तसं भाऊंचं विजन आहे की भाऊंच्याकडे कुठलं पद नसताना भाऊंनी आज आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये 100 कोटीचं अनुदान आणून कामं केलेत, पुढं त्यांचं मोठं विजन आहे या तालुक्यासाठी त्यांनी 500 कोटी मंजूर करून ठेवलेत हॉस्पिटलसाठी, 16 एकर जागा आहे अजून त्याला 14 एकर जागा पाहिजे, 30 एकर जागा झाल्यानंतर भाऊंचं म्हणणं आहे की मोठं हॉस्पिटल करायचं, आमच्या शेतकरी सैनिकांच्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी नर्सिंग कॉलेज काढायचं, MBBS कॉलेज काढायचं, आणि आमचा तालुका हा एकूण कोल्हापूरच्या एका टोकाला आहे आणि मागासवर्गीय तालुका आहे, त्याच्यामध्ये गरिबांची मुलं बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यासाठी एक मोठं सैनिक स्कूल काढायचं हे आमच्या भाऊंचं विजन आहे, आणि यातून भाऊ नेहमी म्हणायला लेत की तुमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी मला एक वेळ संधी द्या, नेमकी तुम्ही सर्वजण संधी देणार काय? अगदी देणार आणि 100% देणार, आमच्या तालुक्यातल्या तिन्ही तालुक्यातले जी आजी माजी सैनिकांची जी संघटन आहे त्यांच्या 100% पाठीशी आहे, आणि आम्ही त्यांना वचन देतो की या निवडणुकीत आम्ही त्यांना आमदार आमच्या विधान या संघा ह्याच्यातले आमदार म्हणून आम्ही त्यांना पक्क निवडून देणार। तर हे होते भाऊंचं एकच विजन आहे की गावातली गटर आणि रस्ते केल्यानंतर विकास होत नाही, रोज बेरोजगारी संपली पाहिजेत, शेतकऱ्यांची मुलं कामाला लागली पाहिजेत, शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत, त्याच्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना मेळाव्याला बोलवून त्यांनी सांगितलं आहे की गोव्याला जे पर्यटन स्थळ आहे ते आमच्या चंदगड अशा निसर्ग रम्यस्थळी तुमचं पर्यटन तिकडची लोकं जी पिकनिकला फिरायला बाहेरची लोकं येतात ती आमच्या तालुक्यात आणवा, आणि आमच्या तालुक्यातले जे मोठे मोठे किल्ले आहेत जी देवस्थानं आहेत ही त्यांना दाखवा, आणि त्यामुळं लोकांना गरीब लोकांना रोजगार मिळेल, त्याच्यानंतर आमच्या तालुक्याचं नाव मोठं होईल, आणि भाऊंना आत्तापासूनच वरचे मंत्री फडणवीस गिरीश महाजन हे म्हणाले की तुम्ही कोणत्याही पक्षातून निवडून या, तुमचं मंत्रिपद हे पक्क आहे, त्यासाठी आम्ही ठामपणे माजी सैनिक आणि शेतकरी बांधव त्यांच्या पाठीचे आहे, आणि आम्ही रात्रंदिवस त्यांच्याशी प्रयत्न करत आहे की त्यांना एकदा निवडून आणायचं आणि विधानसभेमध्ये पाठवायचं। तर हे होते चंदगड आजरा आणि गडिंग्लज येथील माजी सैनिक, त्यांचं ठाम मत आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही भाऊंच्या सोबत राहणार, कारण का भाऊंनी जो आम्हाला सन्मान दिलेला आहे एकंदरीत की मातृभूमीच्या रक्षेसाठी जी आपल्या प्राणांची आहुती सीमेवरती देतात त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनासुद्धा भाऊंनी खूप मोठा सन्मान दिलेला आहे, आणि माजी सैनिकांचे जे प्रश्न आहेत जे माजी सैनिकांच्या वेदना आहेत त्या वेदनांना कुठेतरी भाऊंनी उजाळा दिलेला आहे, आणि त्यासाठी आम्ही पूर्ण पराकाष्ठानं भाऊंना निवडून आणण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करत आहोत, आणि येणारे आमदार हे भाऊच असतील असं त्यांचं ठाम मत आहे। न्यूज लाईव्ह चंदगडसाठी बाबासाहेब मुल्ला, न्यूज लाईव्ह चंदगड।